काही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा, बरं का? जे बुडबुडे होते त्या आता फुटले बाहेर. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी, नवीन मिठी नवीन दांडू. त्यांनी त्यांचं काम करावं महाराष्ट्राच्या संदर्भात. त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री केलं आणि मंत्रिमंडळात त्याला स्थान दिलेलं आहे. तिथे ठाकरे तिथे शिवसेना. तुला जो अंतरात्मा असतो तो सांगतो की तू काय केलं नाही आहे, तुम्ही काय केलेलं नाही आहे, तुम्ही निर्भयपणे चौकशी यंत्रणांना सामोरं जायला पाहिजे. आणि त्यात आत्मविश्वासाने मी गेलो आणि 10-11 तासानंतर बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा, बरं का? प्रयत्न झाले ना. ईडी आम्ही नाही गेलो, आम्ही बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्याबरोबर राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाय पर वचन न जाय. जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरायचं कारण नाही. मी तर काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलेलो आहे आणि मी घाबरणार नाही. पण तुम्हाला जे हवं आहे ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता, अडचण नाही. काय तुम्ही तुमची ड्युटी करा, तुमचं कर्तव्य करा, मी माझं कर्तव्य करा. अशा तऱ्हेने कालचा दिवस गेला. ठीक आहे सर, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत, कुठे ना कुठेतरी आता सगळीकडे बॅनर्स लागले, ठाण्याचे बॅनर्स लागले, त्यात उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो त्या ठिकाणी लावला. नाही, गुमराह करण्याचा प्रयत्न आहे. काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. एकदा स्पष्ट झाल्यावर असं जर कोणी करत असेल, हे त्यांच्या मनात त्याने जो गुन्हा केलेला आहे त्याची खतखत की आपण चुकलोय, आपण गुन्हा केला, आपण आपल्या नेत्याला फसवलंय, आपण आपल्या शिवसैनिकांना फसवलंय, त्यातून हे सगळं सुरू आहे लोकांना भ्रमिष्ट करण्याचं. ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडलेले जे लोक आहेत ते तसं वागण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी या राज्याची जनता, हजारो लाखो शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हे दुधखुळे नाही आहेत. पण त्याच्यावरती आता चर्चा न करता नवीन राज्य जे आलेलं आहे, नवीन विटी नवीन दांडू, त्यांनी त्यांचं काम करावं महाराष्ट्राच्या संदर्भात, मुंबईच्या संदर्भात. भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे की मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे, मुंबईवरून शिवसेनेची जी ताकद आहे मुंबईवरची ती नष्ट करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिलेली आहे. तुम्ही स्पष्टपणे महाराष्ट्र जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचाच झेंडा राहील बाळासाहेब ठाकरे. पण नाही, त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री केला आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं आहे. हे आता हळूहळू स्पष्ट दिसत. शेवटी आमदार किंवा खासदार जरी कुठे बाहेर गेले तरी खालचं जे कार्यकर्त्यांची फळी आणि मतदार आहे हा पूर्णपणे शिवसेनेबरोबर आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जो पक्षाचा कार्यकर्ता किंवा शिवसैनिक आहे तो कोणत्याही दाब दबावाला बळी पडत नाही, तो कोणत्या मोहाला बळी पडत नाही. आणि त्यातले आम्ही सगळे लोक उद्या आमच्या मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला, आपण पाहिला असं मला पाडण्याचा प्रयत्न झाला आणि मी पडलो असतो तरी मी शिवसेना सोडली नसते. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेने बरोबरच राहिलो असतो. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांचा माणूस आहे. बरोबरचे बुडबुडे आम्ही नाही आहे. बुडबुडा आला आणि फुटला, जे बुडबुडे होते त्या आता फुटले बाहेर. त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी बातम्या बाहेर येत आहेत. खासदारांमध्ये चर्चा झाली, उद्धव ठाकरे यांच्यासमोर ती झाली आणि अशा चर्चेला शिवसेनेमध्ये मान्यता आहे. बाळासाहेब ठाकरे समजलेच नाही असं म्हणावं का? कारण वारंवार एकनाथ शिंदे म्हणतात की ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी वेगळे झाले शिवसेने. बघा, काँग्रेस
खूप वेळा फुटली आणि प्रत्येकजण म्हणतो की आम्ही गांधींच्या विचारांचे आहोत, पण मूळ काँग्रेस कोणती आहे? इंदिरा गांधींचीच राहिली ना. इंदिरा गांधीचीच काँग्रेस आजही आहे. अनेक नाव अनेकांच्या नावाने काँग्रेस पक्ष निघालेले आहेत. महाराष्ट्रातच 4 काँग्रेस पक्ष आहेत. तर या बोलण्याला काय अर्थ नाही. जिथे जिथे ठाकरे तिथे शिवसेना. लक्षात घ्या, ठाकरे आणि शिवसेना या एकाच ज्ञानाच्या दोन बाजू नाही, ते एकच बाजू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.